नमस्कार, WD न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राणी सावरगाव ते 55 वर्षांपूर्वी श्री सद्गुरू महाराज दाखल झाले. त्यांना जहागीरदारांकडून वास्तव्यासाठी मूळपेठच्या पायथ्याशी जमीन देण्यात आली. त्या जमिनीवर महाराजांनी एक झोपडी उभा केली. त्यानंतर त्यांच्याकडे शिष्यवर्ग जमू लागला. त्यापैकी चलोदे घराण्याकडून नागोबाच्या माळावर 5 एकर जमीन देण्यात आली. राणी सावरगाव व उजना येथे महाराजांना मानणारा शिष्यवर्ग आहे. अशा प्रकारे श्री सद्गुरू महाराज संस्थान राणी सावरगाव व मोळपेठ डोंगराच्या पायथ्याशी असून श्री सद्गुरू यांची समाधी मंदिर येथे पाहावयास मिळते. तर गेल्या 10 वर्षापासून उजना तालुका अहमदपूर येथून पायी दिंडी श्री सद्गुरू महाराजांच्या दर्शनासाठी राणी सावरगावात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उजना येथून सद्गुरुनाथ महाराजांची पायी दिंडी राणी सावरगाव येथे मागील 10 वर्षापासून येत आहे. सदरील दिंडीचे व्यवस्थापन गावकरी मंडळीतर्फे करण्यात येत आहे आणि यांच्या भोजनाची व्यवस्था इथं केली जाते. गुंफ्याच्या आख्यानिकाचे साक्षीदार माधव डांबरे. नमस्कार. काका, आपल्या जे तिथं मोळपेठ तिथे जे संस्थान आहे त्या संदर्भाने तुम्ही माहिती द्या. मोळपेठ संस्थानला जवळपास 55 वर्षाखाली मी त्यावेळेस 15 वर्षाचा 20 वर्षाचा होतो. त्यावेळेस ते जे सरकार हे जी जागा आहे 3 हेक्टर नवोदार जमीन हे जहागीरदार इथं जे जहागीरदार होते त्या जहागीरदारानं महाराजाला दिलेली. महाराजांना त्यावेळेस एकटेच राहत होते, उघड्या जागेत राहत होते. तेव्हा महाराजांना जहागीरदारला हे केले की बा मी संन्यासी माणूस आहे आणि मला जागा कुठेतरी द्या. जहागीरदारला पूर्ण अधिकार असल्यामुळे त्याने जहागीरदारानं त्या गट सरनंबर मधली जे सरनंबराचा काय त्यांना लक्षात नाही ती त्यांना 3 हेक्टर 9000 जमीन महाराजांना जहागीरदारला दिलेली आहे. जहागीरदार दिल्यानंतर महाराजांनी तिथं वरी देवीच्या तिथं मुळपिडीचा जवळ खाली माचा ह्याला त्यांनी एक झोपडं घालून कुठे घालून राहत होते. महाराजाचं नाव काय म्हणले? सद्गुरुनाथ महाराज संस्थान राणी सद्गुरुनाथ. याच्या पूर्वी मला सांगा की तिकडे कुठे दुसरीकडे त्याचे म्हणजे असं काही हे होतं का, मठ होता का तिकडे केदारेश्वर? नाही, केदारेश्वरावर त्याने एक महिन्यावर अनुष्ठान केलं होतं. नुसत्या लिंबाच्या रसावर अन्न नाही, दूध आणि लिंबाच्या रसावर त्याने अनुष्ठान केलं होतं. ते मी लहान होतो तेव्हा किसन पाटलाचे जे आता वार शेती आहे तिथं त्या शेती तिथं राहत होती किसन पाटलापाशी. आज जे मठाला जमीन आहे ते चलवदेची आहे का म्हणजे? नाही नाही, जहागीरदाराने दिलेली वरी आहे आणि इकडे जे ते शरणाप्पा रुद्रप्पा चलोदे आमचे काका त्यांनी तिथं वरी 433 गटामध्ये 5 एकर 25 मीटर आणि दिलेले त्यांना. म्हणजे ते आज पण आहे मठाला? हो. बरं, मला सांगा हे जे आता यात्रा काल आली ते यात्रे संदर्भाने सांगा. हा, यात्रा संदर्भ काय झालं 1993 ला आमचे भुजंग बसवंतप्पा वारले. वारल्यानंतर मग आम्हाला हिंदला कुठं समाधी किंवा कुठं यांचे संस्कार करावेत. तर मग मी एक वडील मुलगा म्हणून माझ्या लक्षात आलं आणि मी म्हणलं की बाबा जा तिथं गुंफ्यावर त्यांचे साडू म्हणजे शरणप्पा रुद्राप्पा हे त्यांचे आमच्या वडिलाचे साडू त्या महाराजांना महाराजाला जागा दिल्यामुळं शेती दिल्यामुळं महाराजांना त्याला तिथं त्यांच्या पत्नीला आणि त्यांना म्हणजे आमचे मावशी आणि काकाला जागा दिली. त्याच्या बाजूला आम्ही विचार केला की बाबा आपल्या वडिलाला मिळते काय म्हणून आम्ही पाठवलं मग आमच्या भावाला आणि मधुकरप्पा. मधुकरप्पा हे आमचे मावजभाऊ म्हणजे शरणप्पाचे वडीलच भेटलेले
मुलगा नाही पण वडील भेटलेली. म्हणजे दोघं तिकडे गेले आणि गेल्यानंतर तिथं जे कृष्णमाचारी जे सेवाधारी होते त्यांना विचारलं की बाबा असं असं भुजंगाप्पाला इथं आम्हाला जागा द्या. त्यांनी म्हणले बाबा इथं जागा द्यायला काय हरकत नाही पण इथं असे काय कसं जमल तुम्ही काय करता. तर मग आमच्या भावनाने मधुआपण सांगितले की बाबा आम्ही इथं तुम्हाला जर जागा दिली तर मंदिर महाराजाचं बांधून टाकू. तेव्हा मंदिर वगैरे काही नव्हतं, नुसतं खपरेलं होतं तिथं. मग ते मंदिर बांधायचा असा बॉन्ड लिहून दिला. गावातले लोक सगळे जमले आणि अंत्यसंस्कारला आम्हाला जवळपास 6 तास लागले. सकाळी लवकर अंत्यसंस्कार करायचंय तर 2 वाजले. मग ते कागद लिहून दिले. त्याच्या कागदाची आमच्याकडे प्रत आहे. त्या महाराजाकडे जे गुरु जे होते शिष्य जे सद्गुरुनाथाचे ते देखील आता ढे ठेवलेले आहे त्यांना. 3 वर्ष झाले त्यांनाही आणि तिथं ते मग आमच्या वडिलाला जागा मिळाली समाधीला. आणि मग आमचं 1-2 वर्ष झाल्यानंतर मग आम्ही काय केलं बाबा महाराजाचं आम्ही मंदिर बांधलं ते दोघांना. आम्ही माधव भुजंग दामरे आणि गुरुनाथ भुजंग दामरे ह्या दोघा जणांना खर्च किती आला मंदिराला? त्यावेळेस मंदिराला 55,000. नित्यनियमाला दररोज नंदादीप त्याला तेल जे असत ते पूर्ण मी देत असतो. रात्रंदिवस नंदादीप चालणार आहे त्याचं तेल मी देत असतो. महत्व काय तिथं महाराज राहत होते. एक संन्यासी होते आणि महान सत्पुरुष होते. आणि मग ते आमच्या काकाने जागा दिल्यानंतर महाराजाला इथे एवढं मोठं गाव होतं पण कोणताही समाज लिंगायत असो का कोणी असो तिथं जास्त महाराजाकडे जात नव्हते. जाणारे मोजके माणसं एक शरणाप्पा आणि गुरुलिंगाप्पा हलकुडे म्हणून येतो. आता इथं गुरुलिंगाप्पा हलकुडे ते गुरुलिंगाप्पा हलकुडे तिथं जायचे. आजूबाजूचे पोखरणीचे वगैरे लोक यायचे महाराज येत म्हणून. पण गावातला जास्त संबंध नव्हता. मग आम्ही तिकडं आम्ही इथं आता ज्यावेळेस माझा आता मी 2 वर्षाचा होतो त्यावेळेस म्हणजे माझा 41 जन्म झालेला आहे आणि 41-42 आम्ही इथं आल्यानंतर मग आमच्या काकानं आम्हाला इथं ठेवलं की बाबा माझी सेवा कोण करतंय. तर आमच्या वडिलाला शेतामध्ये देऊन टाकलं. शेतात देखभाल करा तुम्ही आणि माल खा तुम्ही. घरातच राहिले ते. मग योगायोगानं असा योग आला त्या काळामध्ये हैदराबादच्या काळामध्ये. त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता 1942. मग त्या तलाट्यानं सगळं भुजंग बसवाचा त्या सगळ्या जमिनीवर वहितीचा अमल केला. आणि वहितीचा अमल केल्यामुळे त्या जमिनीला शरणप्पा रुद्रप्पाच्या 125 एकर जमिनीवर देखभाल भुजंगप्पा करायचे. मग ते तिथं हैदराबाद कुळ कायद्याप्रमाणे 21 एकर जमीन डिक्लेअर झाली. डिक्लेअर झाल्यानंतर मग आता आमची मावशी गेली आणि आमची आई गेली. मग महाराजांना म्हणले की बाबा आता हे लेकरायला काय करणार आहो. तर म्हणले मग भाईसाहेब इथं होते चांगला माणूस आमच्या भाईसाहेब गणेश प्रसाद होते ते जरा कायद्याचा पंडित होता माणूस. त्यांनी म्हणले बाबा आता काय करा ह्याला काहीतरी जायचं ठरवा. मग तिथं मीटिंग घेतली. गोड गोड जेवायला केलं सगळं तिथं घरी. आणि त्यावेळेस ती डिक्लेअर झालेली जमीन 21 एकर भुजंगाप्पाला द्यायचं ठरलं. आणि मग ती मी मला कळू लागलं मी विश्वासाचा होतो. मग ती कागदपत्र मी करून घेतले. त्याच्यानंतर मधुआप्पाला ओटीत घेतलं त्यावेळेस तिथं आम्हाला जमीन दिली. की त्याच पिरियड मध्ये मधुकर काशनाथप्पा चालू होते. हा संगाप्पाचा ना काशनाथप्पाचा मुलगा म्हणजे शरणप्पाच्या भावाचा नातू. त्याला ओटीत घेतलं. मग त्याला ओटीत घेऊन जी बाकीची जमीन ते मधुकरप्पाला दिली आणि 21 एकर आम्हाला दिली. मग मधुकरप्पाची बहीण लग्नाला आली. मग त्यांची आर्थिक बाजू कमकुवत होती. मग त्याने 6 एकर जमीन आम्हाला विकली. मी घेतली ती 6 एकर जमीन. की अशी परिस्थिती आहे. मग हे झाल्यानंतर आता आमच्या वडिलांना ती जागा दिल्यानंतर आम्हाला एक चेतना निर्माण झाली. मला कळत होतं लहान होतो बाबा हे सत्पुरुषांना आपलं केलेल्या जागा दिली. मग इथं काय करावं. मग ते बांधून काढलं. मग आपलं तिथं मंदिर मंदिराची स्थापना गंगा पंढरपूरून मूर्ती करून आणली आम्ही. आणि त्याचा जे काय खर्च होता ते आम्हीच दिला दोघा भावांना. गुरुनाथ भुजंगाप्पा माधव भुजंगाप्पा. आणि प्रतिष्ठापना केली. तिथं मोठा कार्यक्रम ठेवला विधियुक्त सगळं. महाराजाची तिथं मूर्ती स्थापना करून प्रतिष्ठापना केली. प्रतिष्ठापना झाल्यानंतर मला एक चात निर्माण झाली की मी 3 वर्ष दररोजच्या कृष्णमाचार्याच्या अपंग माणूस होता त्याला दररोज डबा मेनून जेवायला देत होतो. मला सांगा सद्गुरुनाथ महाराजांच्या संदर्भानं एखाद्या आध्यात्मिक चमत्कार काय सांगू शकतो. हा खूप छान चमत्कार सद्गुरुनाथ महाराजा चमत्कार. आज वामन कांगणे राहत नाही कालपुरा वारलाय. पण मलाही कळते आणि वामन कांगणेनेही म्हणले होते की सद्गुरुनाथ महाराज हे अवतारी पुरुष आहेत. कसे तर ज्यावेळेस इथं शेनकुडीच्या पलीकडे एक टेलर होता ते महाराजाचा शिष्य होता. आणि तो दरवर्षी पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये नीम घेत होता की महाराज आल्याशिवाय आपल्याला कार्यक्रम करायचा नाही. कुठला कीर्तन भजन करायचं गावातल्या 4 माणसाला जीव घालायचा आणि महाराजांची पूजा करून पाठवायचं. पण त्यावेळेसचा पिरियड असा होता की पाऊस फार पडायचा 50 वर्षाखाली. मग हे मन्याडे जी नदी मन्याड जरी भरून जाऊ लागली. मग जवळल्या तर महाराज इथं कुटीवरच होते. मग महाराजाला असं वाटलं की बाबा माझा भक्ताचा आज नियम आहे. मग नियम आहे तर मी तर जाऊ शकत नाही.
मग लोक म्हणले महाराज कसं जाता आता मन्याड भरून चाललेली आहे, एवढा मोठा पाऊस आहे, गावात बी झालं तर या सावरगावच्या नदीला पाणी आलेलं आहे. नाही नाही म्हणले मला तर झालं भाग आहे. मग जाऊ दिले नाही लोकांना महाराजाला. मग ते एकांतात बसले आणि महाराजाचा तिथं दुसरा सद्गुणात महाराज तिथं तयार होऊन त्या भक्ताची इथं कार्यक्रम झाला म्हणून त्या भक्तानं सांगितलं सकाळी की आमच्या इथं महाराज आले. की अशी कंडिशन चांगली गोष्ट आहे. पण मला म्हणायचंय आज जे मठ आहे तर भविष्यात त्या मठाचे अजून सुधारणा काय काय करणार आहे आणि काय त्यांची संकल्पना. कसं आहे आता तर माझं 80 वर्ष वय आहे. मी आता किती वर्ष वाचू शकेल काही सांगत नाही. पण मी माझ्या मुलालाही सांगितलेलं आहे व आपल्याला जेवढं सहकार्य करता येईल आपल्या कुटुंबातून आपल्या संसाराच्या उत्पन्नातून तिथं आपल्याला काहीतरी लावणं भाग आहे. म्हणून तिथं आता जे त्या ठिकाणी गादीवर बसलेले एक इरन्नाथ म्हणून मुलगा लहान होता तो आता जवळपास 20-22 वर्षाचा झालेला आहे. आता जे महाराज झालेत गादीवर बसलेले त्या ठिकाणी सगळं ते 3 हेक्टर 9 हजाराला तारेचं कुंपण करून घ्यायचंय आणि ती सगळी जागा कम्प्लीट करून तिथं एक सभा मंडप मोठा मांडायचा आमचा विचार आहे. काय हरकत नाही. धन्यवाद तुम्ही आम्हाला या ठिकाणी येऊन आम्हाला या मठा संदर्भानं अधिक माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले ऋणी. धन्यवाद. आता खास बातम्यांसाठी WD चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.